रुबाईचं नाव आहे सावध. अंजान किती ते सांगा त्यांना काही, अंजान किती ते सांगा त्यांना काही, आम्हास फसवण्या करती काही बाई. सावज हे शेवट सावध झाले आहे, सावज हे शेवट सावध झाले आहे, असेल एकदा पुन्हा पुन्हा पण नाही. पुढची गजल आहे कल्पनेच्या भाकरीवर. उषाकुमारी म्हणतात की जे त्यांना हवे होते ते प्रत्यक्षात कधी मिळालेच नाही, ते सर्व नुसते कल्पनेतच राहिले. म्हणजे जणू या कल्पनेची भाकरी खाऊनच ते आजपर्यंत जगत आल्या आहेत. थोडक्यात म्हणजे असत्य अशा वास्तवाची त्या चाकरी करत आहेत. आता त्या कशा कशाच्या आधारावर जगत आहेत ते उषाकुमारी एक एक शेरात सांगत आहेत. शेवटी त्या म्हणतात की इतर गोष्टीप्रमाणेच कान्हा म्हणजे प्रियकर देखील त्यांना प्रत्यक्ष कधी भेटलाच नाही, फक्त त्यांच्या बासरीवर त्या जगत आहेत. या गजलेचा राग आहे पटदीप, ताल आहे रूपक, बोल आहेत कल्पनेच्या भाकरीवर मी आताशा जगत आहे, कल्पनेच्या भाकरीवर मी आताशा जगत आहे, असत्याच्या चाकरीवर मी आताशा जगत आहे. असत्याच्या चाकरीवर मी
आताशा जगत आहे मी राजवाडे हे रिकामे ओस पडले हे महल राजवाडा ही आमची राहायची ठिकाणं होती. मग ती आता कालबाह्य इतिहास जमा झाली. मग आडोशाला ओसरीवर अरे रे आडोशाला ओसरीवर मी आताशा जगत मिलनाचा हुर हुरीतून जन्मली सुरवात जी मिलनाचा हुर हुरीतून जन्मली जन्मली सुरवात जी सुरसुरीवर मी आताशा जगत दरोडे छापे निडाके साधले नाही कधी दरोडे छापे हे काही जमलं नाही करायला. मग आयुष्याने काय करायला लावलं लहान मोठ्या तस्करीवर तस्करी चोरी ती पण छोटी मोठी लहान मोठ्या तस्करीवर मी आकाश जगत घेतले हिसकून त्याने हसून माझे हासणे हसून माझे हासणे ते तसे भेटले आमचं हसणं गेलं. मग आता अशी अवस्था झाली की कोणी मस्करी जरी केली तरी डोळ्यात पाणी येते. आसवांच्या मस्करीवर मी आताशा जगत असत्याचा ताकरीवर मी आताशा जगत आहे कान्हा मला ना भासला कान्हा मला ना भासला ना भेटला ना भावला ना भेटला तरी भावला नाही ना भेटला ना भावला ना भेटला ना भावला प्रत्यक्षात गाणं काही भेटलेलं नाही. मग फक्त त्याच्या बासरीवर फक्त त्याच्या बासरीवर मी आकाश जगत
ला 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 ला